इयत्ता सातवी पाठ चौदा विषय गणित आणि पाठाचं नाव आहे बैजिक सूत्रे वर्ग विस्तार। तर आज आपण शिकतोय बैजिक सूत्रे वर्ग विस्तार। तर बैजिक सूत्रे वर्ग विस्तार मध्ये आपण वर्ग विस्तार बघतोय। वर्ग विस्तार म्हणजेच काय? तर बैजिक राशींचा गुणाकार करून जी बैजिक राशी मिळते तिला त्या गुणाकाराचा विस्तार असे म्हणतात। बैजिक राशींचा गुणाकार करून जी बैजिक राशी मिळते तिला त्या गुणाकाराचा विस्तार असे म्हणतात। काही विशिष्ट बैजिक राशींचे विस्तार प्रत्यक्ष गुणाकार न करता एकदम लिहिता यावेत यासाठी सूत्रांचा वापर करतात। या सूत्रांना विस्तार सूत्रे असे म्हणतात। अशा काही विस्तार सूत्रांचा अभ्यास करूया। शेजारील आकृती चौरस पी क्यू आर एस ची बाजू एक्स अधिक वाय आहे। पी क्यू आर एस आणि बाजू आहे एक्स अधिक वाय। म्हणून चौकोन पी क्यू आर एस बरोबर एक्स अधिक वाय चा वर्ग। चौरस पी क्यू आर एस हा एक दोन तीन चार अशा चार आयतामध्ये विभागला आहे। तर इथे आपण बघताय एक दोन तीन चार अशा चार आयतांमध्ये हा पी क्यू आर एस विभागला गेला आहे। तर आता आपण बघूया की पी क्यू आर एस या आयताची एरिया, ए म्हणजेच हा एरिया आहे पी क्यू आर एस चा। तर एरिया चौकोन पी क्यू आर एस चा त्याच्या क्षेत्रफळाची बेरीज आता आपण काढतोय। म्हणून ए म्हणजेच एरिया चौकोन पी क्यू आर एस बरोबर एक्स अधिक वाय चा वर्ग। तर चौरस पी क्यू आर एस हा चार भागांमध्ये चार आयतांमध्ये विभागला आहे। म्हणून एरिया चौकोन पी क्यू आर एस चा आयत एक दोन तीन चार यांच्या क्षेत्रफळांची बेरीज आपल्याला करायची आहे। म्हणून ए चौकोन पी क्यू आर एस बरोबर आयत दोन तीन आणि चार यांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणून ए चौकोन पी क्यू आर एस बरोबर एरिया, ए म्हणजेच एरिया म्हणजेच क्षेत्रफळ कशाचं, आयत वन अधिक ए आयत टू अधिक ए आयत अधिक ए आयत चार आयवी। तर यांचे क्षेत्रफळ आता आपल्याला काढायचं आहे। म्हणून एक्स अधिक वाय चा वर्ग बरोबर एक्स गुणिले एक्स अधिक एक्स एक्स गुणिले वाय अधिक वाय गुणिले वाय
अधिक एक्स गुणिले वाय बरोबर एक्स चा वर्ग अधिक एक्स वाय वाय चा वर्ग अधिक एक्स वाय बरोबर एक्स चा वर्ग अधिक एक्स वाय काय होईल टू एक्स वाय एक्स वाय आणि एक्स वाय टू एक्स वाय अधिक वाय चा वर्ग तर म्हणून एरिया किती आला म्हणून एक्स अधिक वाय चा वर्ग बरोबर उत्तर आलेला आहे एक्स चा वर्ग अधिक टू एक्स वाय अधिक वाय चा वर्ग। तर आता आपण दुसरं गणित घेऊया आता आपण हे गणित खोडूया याच्यानंतर दुसरं उदाहरण बघूया आता आपण। तर आता एक्स अधिक वाय चा वर्ग एक्स अधिक वाय चा वर्ग आता हे आणखी दुसऱ्या पद्धतीने कसं ते बघूया आता एक्स अधिक वाय एक्स अधिक वाय त्यानंतर एक्स एक्स अधिक वाय अधिक वाय एक्स अधिक वाय बरोबर एक्स स्क्वेअर अधिक एक्स वाय अधिक वाय एक्स अधिक वाय स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर अधिक टू एक्स वाय अधिक वाय स्क्वेअर म्हणून दोन्ही पद्धतीने उत्तर विस्तार तोच झालेला आहे एक्स वर्ग अधिक टू एक्स वाय अधिक वायचा वर्ग। तर हे द्विपद राशीच्या वर्ग विस्ताराचे सूत्र आहे हे द्विपद राशीच्या वर्ग विस्ताराचे सूत्र आहे वर्ग विस्ताराचे सूत्र आहे। त्याचप्रमाणे आता आपण समोरचे उदाहरण बघूया एक्स मायनस वाय वर्ग बरोबर एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय अधिक वाय वर्ग हे त्याचप्रमाणे हे सुद्धा हे असं येतं सूत्र। आता विस्तार सूत्रे बघूया विस्तार सूत्रे बरोबर ए प्लस बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक टू ए बी अधिक बी वर्ग त्यानंतर ए मायनस बी वर्ग बरोबर ए वर्ग मायनस टू ए बी अधिक बी वर्ग। तर वर्ग विस्तार सूत्रामध्ये ए आणि बी वर्ग विस्तार सूत्रांमध्ये ए आणि बी साठी वेगवेगळ्या संख्या घेऊन त्याचा पडताळ घेता येतो घेऊन त्याचा पडताळा घेता येतो।
तर आता आपण बघूया वेगवेगळी किमती घेऊन पुढील किमती घेऊन वर्ग विस्तार सूत्रे। तर आता आपण उदाहरण घेतोय उदाहरण, तर इथे ह्या किमती, तर पुढील किमती घेऊन वर्ग विस्तार सूत्रे पडताळायची आहे। तर ए बरोबर मायनस ए बरोबर वजा सात आणि बी बरोबर आठ, तर या किमती घेऊन आपल्याला हे सूत्रे पडताळायची आहे। तर ए अधिक बी वर्ग बरोबर, तर आपल्याला हा फॉर्म्युला हा हे सूत्र तिथे लिहायचं आहे, ए चा वर्ग अधिक टू ए बी अधिक बी चा वर्ग, आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ए चा वर्ग टू ए बी अधिक बी चा वर्ग। तर हा याचा वर्ग विस्तार आहे। तर आता आपल्याला हा वर्ग विस्तारामध्ये हे टाकून याच्या किमती टाकून आपल्याला हा वर्ग विस्तार करायचा आहे, म्हणून मायनस सेवन मायनस सात अधिक आठ वर्ग बरोबर किती येईल, हे मायनस सात अधिक आठ वर्ग बरोबर एक चा वर्ग बरोबर एक। आता आपण याचं बघूया, ए वर्ग बरोबर अधिक टू ए बी अधिक बी वर्ग, ए वर्ग अधिक टू ए बी अधिक बी वर्ग, तर मायनस सात चा वर्ग अधिक टू मायनस सात गुणेला आठ अधिक आठचा वर्ग बरोबर एकोणपन्नास, सातचा वर्ग मायनस सातचा वर्ग किती येईल वजा सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक मायनस सात गुणिले दोन चौदा, चौदा गुणिले आठ एकशे बारा, एकशे बारा अधिक आठी आठी आठचा वर्ग चौसष्ट आहे, म्हणून चौसष्ट। तर बरोबर इथे आले एकशे तेरा वजा एकशे बारा, आपण एकोणपन्नास अधिक चौसष्ट ची बेरीज केली तर एकशे तेरा वजा एकशे बारा, इथे दोन गुणिले सात केले तर चौदा, चौदा गुणिले आठ ते किती येईल इथे एकशे बारा बरोबर, हे उत्तर किती येत एक, म्हणून ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक टू ए बी अधिक बी चा वर्ग। तर हे प्रूव झालं दोन्हीही एक एक, हे पण एक येतं आणि याच्या किमतीमध्ये हे ठेवलं तर हे पण एक येतं। तर आता आपण आणखी गणित बघूया, किमती आपल्याला याच घ्यायची आहे ए वजा बी वर्ग, तर ए चा वर्ग वजा टू ए बी अधिक बी चा वर्ग। तर आता ए ची व्हॅल्यू काय आहे वजा सात वजा आठ वर्ग बरोबर किती येते पंधरा, पंधराचा वर्ग वजा सात आणि वजा आठ यांची बेरीज केली तर किती आले पंधरा वजा पंधरा, पंधराचा वर्ग किती येत आहे दोनशे पंचवीस। आता बघूया आपण ए चा वर्ग वजा टू ए बी अधिक बी चा वर्ग, तर ए ची किंमत आहे सात वजा सात चा वर्ग वजा टू, ए ची किंमत आहे वजा सात आणि बी ची किंमत आहे आठ।
अधिक 8 चा वर्ग बरोबर वजा 7 चा वर्ग येईल 49 वजा 2 गुणिला वजा 7 म्हणजे 14 14 गुणिला 8 112 पण साइन काय येईल अधिक अधिक 112 अधिक 64 8 चा वर्ग 64 तर आता यांची बेरीज आपण ह्या तिघांची बेरीज केली 49 49 अधिक 112 अधिक 64 बेरीज येते आपली 225 म्हणून ए वजा बी वर्ग बरोबर ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग आता आपण शिकतो बैजिक राशींचे अवयव पाहणे तर सर्वप्रथम एकपदीचे अवयव कसे पाडायचे ते बघूया एकपदीचे अवयव पाडताना प्रथम सहगुणकाचे अवयव पाडावेत सहगुणकाचे अवयव पाडावेत सहगुणकाचे अवयव पाडावेत व नंतर चलभागाचे अवयव पाडावे तो नंतर चलभागाचे अवयव पाडावे आता उदाहरण घेऊया आपण उदाहरण 14x² y 14x² y बरोबर 2 × 7 गुणिला एक्स गुणिला एक्स गुणिला वाय तर येथे 2 × 7 x x तर येथे काय येथे 2 × 7 x x आणि y x आणि y हे 14x² y चे अवयव आहेत तर बैजिक राशीचे अवयव पाडणे एकपदीचे अवयव सर्वप्रथम आपण एकपदीचे अवयव बघतोय त्यानंतर बघूया द्विपदीचे अवयव तर एकपदीचे अवयव पाडताना प्रथम सहगुणकाचे अवयव पाडावेत व नंतर चलभागाचे अवयव पाडावेत उदाहरण घेतलं आपण 14x² y बरोबर 14 चे आपण अवयव पाडले 2 × 7 मग नंतर x चे अवयव x × x × y तर येथे 2 × 7 × x 2 × 7 x x आणि y हे 14x² x² y चे अवयव आहेत आता आपण बघतोय बैजिक राशीमधील द्विपदीचे अवयव तर द्विपदीचे अवयव कसे पाडायचे तर दिलेल्या द्विपदीतील दोन्ही पदांचे सामायिक अवयव शोधून दिलेल्या द्विपदीतील दोन्ही पदांचे सामायिक
अवयव सामायिक अवयव शोधून ते कंसा बाहेर गुणाकाराच्या रूपात कंसा बाहेर गुणाकाराच्या रूपात द्विपदीचे अवयव पाडता येतात. तर आता आपण उदाहरण बघूया. 10x² + 15x. तर आता आपल्याला यांचे अवयव पाडायचे आहे. 10 चे अवयव 2 × 5 × x × x + 3 × 5 × x. तर याच्यामधील 5x हा सामायिक अवयव कंसाबाहेर निघाला. तर याच्यामधील हा 5 आणि x हा सामायिक अवयव 5x हा, म्हणून 5x कंसाबाहेर निघाला कारण तो सामायिक अवयव आहे. आणि कंसाच्या आतमध्ये आले 2x + 2x + 3. तर 5x हा सामायिक, इथे कंसामध्ये लिहू, हा सामायिक अवयव कंसाबाहेर निघाला. कंसाबाहेर लिहिला, निघाला किंवा लिहिला. तर किती आलं हे? 5x कंसाबाहेर निघाला हा सामायिक अवयव आणि कंसामध्ये आहे 2x + 3. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. उदाहरण 2. 8a² + 18b² तर आता हे गणित सोडवूया आपण बरोबर. तर 2 कंसाबाहेर काढले आपण कारण ते सामायिक अवयव आहे. आणि कंसामध्ये आहे 4a² + 9b² त्यानंतर 2 कंसामध्ये मोठा कंस, त्यानंतर लहान कंसामध्ये 2a² + 3b² त्यानंतर 2 कंसामध्ये 2a + 3b आणि कंसामध्ये 2a + 3b. हे आपलं उत्तर आलं, अवयव पाडले आपण. म्हणून a² + b² = a² + b² = a + b. या विस्तार सूत्रानुसार a + b.
हे आपलं उत्तर आलंय. आपण अवयव पडले असा विस्तार केलेला आहे. आठ हे वर्ग वजा अठरा बी वर्ग. तर बच्चे पार्टी, बैजिक सूत्रे वर्ग विस्तार हा पाठ आपला संपलेला आहे.